नमस्कार क्रिएटिव ऋत्वी या चॅनलमध्ये मी प्रतिभा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येतो तसेच हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात येणारा हा सण आहे या दिवशी सूर्य राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणून याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं संक्रासूर नावाचा एक राक्षस होता तो जनतेचा फार छळ करीत असे त्यामुळे सर्व जनता हैराण झाली होती या राक्षसाचा वध करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार घेतला आणि शंकरासुराचा वध केला लोकांचे संकट निवारण होऊन सर्व जनता सुखी झाली अशी आख्यायिका आहे या देवीला अनेक हात आहेत एखाद्या वाहनावर बसून ती एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे जात असते असे वर्णन वर पंचांगणामध्ये केलेले आहे संक्रांतीचे वर्णन हे दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे असते विशेष म्हणजे संक्रांत देवीने परिधान केलेल्या वस्तूंची महागाई होते असेही मानले जाते संक्रांतीचे फल शनिवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार तेवीस म्हणजेच शके एकोणीसशे चव्वेचाळीस कृष्ण सात रोजी रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पुण्यकाल रविवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे सूर्याचे मकर राशीत संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून ती बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायास्त भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव राक्षसी व नक्षत्र नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त तीस आहे दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ईशान्य दिशेस पाहत आहे संक्रांती देवीने परिधान केलेल्या वस्तू होतील आणि संक्रांती जेथून आली आहे ते तेथील जनतेला सुख प्राप्त होईल या काळामध्ये करावयाची दाणे नवे वस्त्र गायला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र आणि घोडा इत्यादी यथाशक्ती दाणे करावीत संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे गवत काढणे किंवा गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन करणे टाळावे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय